नमस्कार. पहिले तर धन्यवाद सगळ्यांना की तुमच्या अतूट प्रेमाने आणि माझ्या छोट्याशा मेहनतीचं फळ म्हणजे भारत भूषण अवॉर्ड मला मिळाला आहे. हा भारत भूषण अवॉर्ड स्वीकारताना ना खूप सारे गोष्टीच्या डोळ्यासमोर आल्या की शीतल तू काय काय केलं 20 वर्षात, तुला हा अवॉर्ड का मिळाला असेल. हो, गेल्या 20 वर्षात बऱ्याच लोकांच्या म्हणजे ऑलमोस्ट अबाउट 2 ते 3 लोकांच्या नावामध्ये छोटे छोटे चेंज करून त्यांचं लक एनहान्स करून द्यायला मदत केली. खूपदा खूप सारे प्रॉब्लेम्स ऐकले आणि मग ते प्रॉब्लेम जेव्हा मी घरी घेऊन येत होते ना, तर मला लोक विचारायचे, घरातली लोक विचारायचे, काय झालंय आज तुला. मग सांगायचे की अरे असं अशी अडचण आहे त्या व्यक्तीची, मी कशी दूर करू शकते. ऍस्ट्रॉलॉजी जे प्लॅनेट आहेत ना, त्याच्यामध्ये 4 प्लॅनेट 5 प्लॅनेट खूप वीक आहेत. मग ती रेमेडी मी पहिले क्रिएट करायची की ह्या प्लॅनेटला काय हवं आहे आणि त्याच्यामधनं ते कसं क्रिएट करता येईल आणि त्या प्लॅनेटला मला खुश करता येईल. म्हणून ती रेमेडी जी आहे, जो काही उपाय मी ऍस्ट्रॉलॉजिकली बघून देत होते ना, तो आधी घरातल्यांवर आणि फ्रेंड्सवर अप्लाय करून बघायची की अरे तू हे करून बघूया आपण तुझ्यावर, मग तो प्लॅनेट जर ठीक झाला तर मी समोरच्या व्यक्तीला ती रेमेडी देऊ शकते. असं करण्यात फॅमिलीचा अप्रतिम म्हणजे अनबिलिव्हेबल सपोर्ट, फ्रेंड्सचा अनबिलिव्हेबल सपोर्ट मला या 20 वर्षाच्या जर्नीत मिळालाय. पैसे कमवून देण्यासाठी सगळे प्लॅनेट्स मी ठीक केले, न्यूमरोलॉजी नाव ठीक केलं, पैसे खूप येत आहेत, बँक अकाउंट नंबर पण आम्ही चेंज केला जो लकी नंबरवर होता, फोन नंबरमध्ये इनकमिंग मेसेजेस यायला लागले. पण हे पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे यासाठी शोधून काढलेला सरळ सोपा मार्ग म्हणजे स्टॉक मार्केट होता. गेल्या 20 वर्षात करोडो लोकांपर्यंत पोहोचलं आणि लाखो लोकांना शिकवलं की स्टॉक मार्केट असतं काय. एक समजूत आहे की स्टॉक मार्केट आपल्या बसची बात नाही आहे, म्हणजे त्याला पर्टिक्युलर बिझनेस माइंडेड लोक पाहिजे. पण आज कित्येक हाऊसवाईफ सुद्धा माझ्यासोबत काम करतात आणि रोजचे 5-6 हजार रुपये तर सहज कमवतात, कारण मी तसं ट्रेनिंग त्यांना द्यायला सुरू केलं. जितक्या लोकांपर्यंत होईल तितक्या लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. पूर्ण भारतात म्हणा किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये मी त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचं नशीब चेंज करायला सुरुवात केली, कारण प्रत्येक जण माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत त्यांना करायला लागते, जर मी तिथे पोहोचली तर ऍट अ टाइम मी 10 लोकांपर्यंत पोहोचू शकते हे समजल्यानंतर प्रत्येक सिटीमध्ये जाऊन न्यूमरोलॉजी काउन्सिलिंग, ऍस्ट्रॉलॉजी काउन्सिलिंग, वास्तू सुद्धा मी काउन्सिलिंग केल्यात आणि डबल 2 ते 3 लाखांच्या वर मी समृद्ध होण्यासाठी, सुखी होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं पैसे कमवण्यासाठी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. डोनेशन हा माझा पार्ट आहे, म्हणजे हा प्रत्येकाच्या लाईफचा पार्ट असला पाहिजे, प्रत्येकाने डोनेशन केलंच पाहिजे. आणि ते डोनेशन कुठल्या प्रकाराने असलं पाहिजे हे तर मी सतत माझ्या पोस्टमध्ये, जेव्हा मला दाखवायचं नसतं की मी काय डोनेशन करते, मी हे सांगत असते की डोनेशन केल्याने फायदा काय होतो आणि कुठला काइंड ऑफ डोनेशन. ह्याच सगळ्यांची पावती म्हणून भारत भूषण अवॉर्ड हा मला दिला गेला आहे डॉक्टर मिस्टर प्रमोद पवार, मिस्टर विलास देवलकर, डॉक्टर चंचल सावळे, त्याच्यानंतर त्यागराज सर होते तिथे आणि डॉक्टर वीना त्यागराज होत्या आणि ह्याच्यामध्ये मिसेस सतावरे मॅडम पण होत्या. ह्या सगळ्यांनी मिळून माझा जो सत्कार केला आणि भरभरून तो सत्कार जेव्हा होतो ना, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, कारण ही सगळी तुम्ही केलेल्या कामाची पावती असते. आणि भारत भूषण हा खूप मोठा अवॉर्ड माझ्या एका लिस्टमध्ये तुम्ही बघाल तर तो ऍड ऑन झालाय. सो मनपूर्वक धन्यवाद.